वी हैव कंप्लीटेड आवर प्रैक्टिकल नंबर 1, 2, 3 एंड 7. नाउ वी विल इम्प्लीमेंट आवर नेक्स्ट प्रैक्टिकल, दैट इज प्रैक्टिकल नंबर 8, दैट इज राइट ए प्रोग्राम टू क्रिएट जे टेबल. ओके जानवी, यू कैन प्रेजेंट योर स्क्रीन. आई विल स्टॉप हियर. सो फर्स्ट क्वेश्चन इन दिस मैनुअल, we have to develop a program to demonstrate the use of j table. okay, so ek j table mhanje table add karaycha, tyachya madhe row ani column astil ani tumcha data asel. okay, so we will see. okay, here class j is created. your j table is a part of swing package. so swing package is added. then inside main method here we have to create first frame. so j, by using j frame class, j frame is a part of swing package. so j frame object is created jf, and we can set its visibility, size and title as per previous examples, right? visible true, its size is 400 pixel, width and height, and when it will display its on title bar, it will display program to demonstrate j table title. so here we have to create column data, column names. so first string array is created, col, name as col, and here three column names are mentioned, s_id, s_name and dob. आता आपल्याला त्या कॉलममध्ये डेटा म्हणजेच रो ॲड करायची आहे. तर रो ॲड करताना आपण करली ब्रॅकेटमध्ये त्या तिन्ही व्हॅल्यू असाईन करतो. म्हणजे मला पहिल्यांदा s_id ची व्हॅल्यू, s_name आणि dob मेन्शन करावं लागेल. सो हियर शी क्रिएटेड वन अनादर रो, दॅट इज टू डायमेन्शनल रो, अँड हियर फर्स्ट व्हॅल्यू इज 1, सेकंड व्हॅल्यू अजय, अँड डेट ऑफ बर्थ 1/2/2001. so first row is created. so she added three rows. so you can see for Vijay data and Sanjay. so these three row are added in the row array. तर आपल्याला हे कॉलम आणि रो जे टेबल मध्ये ऍड करायचे आहेत. सो बघा, त्यानंतर जे टेबलचा ऑब्जेक्ट तयार केलाय जेटी, आणि जे टेबलच्या कंस्ट्रक्टर मध्ये जे आपण रो आणि कॉलमचे ऍरे तयार केलेले आहेत ते पॅरामीटर पास केलेले आहे. तर रो साठी ROW आहे, कॉलम साठी COL आहे, अँड हियर टेबल क्रिएट झाल्यानंतर तो आपल्याला फ्रेम मध्ये ऍड करायचा आहे. सो फ्रेमचा ऑब्जेक्ट आहे jf.addJT. सो दिस जे टेबल विल बी ऍडेड ऑन द फ्रेम. ओके, नाव यू कॅन एक्झिक्यूट. so see here, where are column names? column names are not display, I think. can you maximize it? okay, column names are not display. sorry, column names are not here, right? just wait. कोण सांगतंय कॉलम नेम कसे ऍड करायचे? यस, यस, कॉलम नेम कसे ऍड करायचे कोण सांगतंय? आपण पाहिलेलं आहे ना जे स्क्रोल पॅन आपल्याला ॲड करावं लागेल. येस जानवी, आय विल पोस्ट अ मेसेज इन द चॅट बॉक्स, जस्ट कॉपी इट. गुगल मीटचा चॅट बॉक्स, हां, जे स्क्रोल पॅन, त्या दोन लाईन कॉपी करा. फर्स्ट क्लोज युअर आउटपुट हियर, गो इनसाइड, हां,
here after jf dot add jt, j tables of jaha, enter, copy, paste it. ओके आपल्याला कॉलम नेम डिस्प्ले झाले नव्हते बघा, एस आय डी, एस नेम आणि डी ओ बी. तर ते ॲड करण्यासाठी आपल्याला स्क्रोल पॅनचा यूज करावा लागतो. सो स्क्रोल पॅनचा ऑब्जेक्ट तयार केला आहे आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये मी जे टेबलचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे बघा, जे टी. आणि मग स्क्रोल पॅन आपण स्क्रीनमध्ये ॲड केलेला आहे फ्रेममध्ये, जे एफ डॉट ॲड जे एस. नाव सेव्ह अँड एक्झिक्यूट. कंट्रोल सी, कंट्रोल सी, कंट्रोल सी प्रेस करा. हाँ ओके, सो नाउ कॉलम नेम्स आर डिस्प्ले राइट, एस आई डी, एस नेम एंड डी ओ बी. सो दिस इज द आउटपुट ऑफ आवर फर्स्ट प्रोग्राम. ओके शो योर कोड अगेन सो दे कैन टेक अ स्क्रीनशॉट. So this is the program you have to execute. Okay, now next program. Write a program code to generate the following output. आणि आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये कॉलम नेम आहेत आय डी, नेम आणि सॅलरी, आणि ते थ्री रोज आर डिस्प्ले. येस, ते ॲरे टू का घेतले रो मध्ये? कारण तो मल्टी डायमेन्शनल आहे, त्याच्यामध्ये तीन तीन कॉलमचा डेटा आहे ना, त्यामुळे. ओके सर. हां ओके, नेक्स्ट प्रोग्राम दाखवा. ओके आय डी, नेम, सॅलरी, सेम हियर. फक्त काय केलं आहे, डेटा चेंज केलेला आहे, बाकी सगळ्या थिंग्स सेम आहेत. ओके सो मी काय ते एक्सप्लेन करणार नाही आहे, फक्त कॉलम आणि रो या दोन ॲरेचा डेटा चेंज केला आहे. नाव चेक द आउटपुट, रन इट. एक्सक्यूज मी सर. यस, शी डिड नॉट यूज स्क्रॉल पॅन. आहे तर आय थिंक लास्टला होता. ओके वी विल सी. ओके सी हियर, टेबल इज डिस्प्ले, आय डी, नेम, सॅलरी, आणि जसं आउटपुट त्यांनी मेन्शन केलेलं आहे मॅन्युअलमध्ये इट इज डिस्प्ले. नाव शो युअर कोड जान्हवी. ओके सो सी हियर, ओनली ॲरे डेटा इज चेंज, कॉलम ॲरे आणि रो ॲरेचा जो डेटा आहे तो चेंज केलेला आहे, बाकी सगळ्या थिंग ॲड आहेत. जे टेबलचा ऑब्जेक्ट तयार केला आहे आणि तो ऑब्जेक्ट आपण नंतर स्क्रोल पॅनचा ऑब्जेक्ट तयार करून ॲड केलेला आहे. सो दिस इज द प्रोग्रॅम ऑफ युअर सेकंड क्वेश्चन. देन नेक्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज नेम द सुपर क्लास ऑफ जे टेबल कंपोनंट. सो व्हॉट इज द आन्सर, नेम द सुपर क्लास ऑफ जे टेबल. ओके सो हियर जे टेबल कंपोनंट सुपर क्लास इज जे. फर्स्ट वन राईट डाऊन जे कंपोनंट, जे कंपोनंट इज अ सुपर क्लास. डोंट ॲड दिस जे फ्रेम अँड जे स्क्रोल पॅन. ओके राईट डाऊन, कट दिस, कट दिस जे फ्रेम, ते रिमूव करून टाका डायरेक्टली. ओके हां, जे कंपोनंट. ओके जे कंपोनंट इज अ सुपर क्लास फॉर ऑल कंपोनंट्स. ओके देन सेकंड क्वेश्चन इज हाऊ रोज आर इन्सर्टेड इन अ टेबल. तर आपण रोज कशा इन्सर्ट करतो, तर इथे बघा सेंट हाऊ रोज आर इन्सर्टेड इन अ टेबल. ओके दिस वन अगेन, गो इन साइड प्रोग्राम, प्रोग्राम मध्ये जा. ओके हियर कॉपी दिस हाउ रोज जे टेबल जे टी सेका लास्ट वन जे टेबल जे टी. हाँ दिस ओनली 39 नंबर लाइन. ओके ओके कॉपी and go inside document, remove this from syntax to whole answer. Okay here add one line first. Before that just press enter. Before that we can create
रो एरे विथ डेटा एंड कॉलम एरे विथ कॉलम नेम्स, कॉलम एरे विथ कॉलम नेम्स, एरे विथ कॉलम नेम्स, कॉलम नेम्स एंड वी कैन पास दिस पैरामीटर, वी कैन पास दिस पैरामीटर टू टी ओ जे टेबल ऑब्जेक्ट, जे टेबल ऑब्जेक्ट। तर अशा प्रकारे आपण रो ॲड करू शकतो, इन्सर्ट करू शकतो। तर पहिल्यांदा आपल्याला एक हे करायचं आहे, काय ॲरे तयार करायचा आहे, अँड देन आपण तो जे टेबलच्या कन्स्ट्रक्टरमध्ये पास करतो आहे। ओके, देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज हाऊ टू ॲड जे टेबल टू जे पॅनल। ओके, सो आन्सर इज गिवन, वी हॅव टू क्रिएट फर्स्ट जे पॅनल ऑब्जेक्ट। ओके, हियर आन्सर इज गिवन जे पॅनल, देन वी कॅन ॲड, देर इज अगेन नो नीड टू क्रिएट जे पॅनल नाऊ, इन करंट जावा वी कॅन ॲड ओनली जे स्क्रोल पॅन ऑब्जेक्ट, राईट? सो हियर इट इज लाईक युअर प्रिव्हियस व्हर्जन, सो वी कॅन क्रिएट फर्स्ट जे पॅनल ऑब्जेक्ट, ओके, जे टेबल ऑब्जेक्ट, देन जे स्क्रोल पॅन, अँड देन देर वॉज अ मेथड पॅनल डॉट ॲड, अँड देन वी कॅन पास दिस व्हॅल्यूज, स्क्रोल पॅन ऑर वॉट एवर द आउटपुट बॉर लेआउट अँड इट्स अलाइनमेंट। ओके, सो दिस इज द वे हाऊ टू ॲड जे पॅनल इन टू जे टेबल। देन नेक्स्ट वन इज एक्झरसाइज, राईट ए जावा प्रोग्राम टू क्रिएट ए टेबल ऑफ नेम ऑफ स्टुडंट परसेंटेज अँड ग्रेड ऑफ 10 स्टुडंट्स यूजिंग जे टेबल। तर 10 स्टुडंटचा डेटा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे। ओके, यू कॅन डायरेक्टली शो युअर कोड इन नोटपॅड। ओके, सी दिस कोड। ओके, शी क्रिएटेड वन जे टेबल विथ 3 कॉलम्स, नेम ऑफ स्टूडेंट, परसेंटेज एंड ग्रेड, सेम सेम थिंग्स, ऑल आर सेम थिंग्स, जस्ट डेटा इज चेंज। ओके, एंड शी एडेड 10 रोज। ओके, साक्षी टू वलयापर्यंत। ओके, देन नाउ शी एडेड दिस रो एंड कॉलम इन टू जे टेबल ऑब्जेक्ट, एंड दिस जे टेबल ऑब्जेक्ट इज एडेड टू द स्क्रोल पैन, सो कॉलम नेम्स विल डिस्प्ले ऑन द स्क्रीन। सो नाउ रन दिस प्रोग्राम। ओके, सी हियर दिस टेबल इज डिस्प्ले। ओके ओके, शो युअर कोड अगेन सो दे कॅन टेक अ स्क्रीनशॉट। जस्ट स्क्रोल अप, स्क्रोल अप। ओके, हाँ, यस यस। ओके, सो दिस इज द होल प्रोग्राम ऑफ योर एक्सरसाइज। सो इज देयर एनी क्वेश्चन? आई थिंक दिस प्रैक्टिकल इज कंप्लीटेड। ओके, प्रैक्टिकल नंबर 8 इज कंप्लीटेड हियर।